नागपुर शहर में वारदातों की घटना थमने का नाम नहीं ले रही। कोतवाली थाना क्षेत्र में हुए हत्या को 24 घंटे भी नहीं हुए कि अंबाझरी थाना क्षेत्र में 30 लाख रुपयों की चोरी का मामला सामने आया। नागपुर शहर अब गुनहगारियों का शहर बनते जा रहा है। आए दिन वारदातों को अंजाम दिया जा रहा है। मंगलवार की रात कोतवाली थाना क्षेत्र में एक हत्या का मामला सामने आया था। इसे 2 घंटे भी नहीं हुए थे कि अंबाझरी थाना क्षेत्र के कॉफी हाउस चौक पर एक चोरी की वारदात सामने आई। कॉफी हाउस चौक स्थित वन प्लस नामक मोबाइल शॉपिंग में चोरी की बड़ी वारदात हुई। चोरों ने दुकान में घुसकर 60 से 65 मोबाइल चुरा लिए, जिसकी कीमत 30 लाख बताई जा रही है। शॉप के मालिक का कहना है कि मंगलवार की रात करीब 9:30 बजे के दौरान दुकान बंद कर दी और बुधवार को सुबह जब दुकान खोलने आए तो चोरी होने का पता चला। आता जो प्राथमिक तपास है सद्या एक निष्पन्न होता है जनरली की काल 9:30 सुमारामध्ये 9:30 नंतर दुकानदार आपलं दुकान लावून गेले होते आणि सकाळी 11 वाजता ते दुकान उघडायला आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे। तर आता सध्याची जी प्राथमिक आमची चौकशी आहे त्यानुसार 60 ते 65 मोबाईल गेलेले आहेत, 65 मोबाईल गेलेले आहे असं दुकानदारांचं सांगणं आहे। तर त्यांच्याकडून ते डिटेल्स आम्ही घेत आहोत की किती 65 मोबाईल आणि अन्य काही थोडासा माल आहे तो गेलेला आहे, त्याची डिटेल्स घेणं सुरू आहे। प्लस आमची डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंट एक्सपर्ट इथे पोहोचलेले आहे, सायबर एक्सपर्ट आहे ते देखील पोहोचलेले आहेत, आरोपितांनी DVR देखील नेलेला आहे तर त्या दृष्टीने सायबर एक्सपर्ट देखील बोलवले आहेत आणि बाकी टीम रवाना केलेले आहेत परिसरामधले CCTV फुटेजेस आणि संशयित जे काही आरोपी आहेत ते पाहण्यासाठी टीम देखील रवाना झालेले आहेत आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे। अंदाजे 26 लाखाचा माल आहे असं समोर आलेलं आहे। आत्ताच्या चोरी इतने शातिर थे कि उन्होंने दुकान में लगे CCTV की DVR भी साथ ले गए। पुलिस रास्ते पर लगे CCTV की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN News नागपुर।